1966 पासून सुरू झालेला हा प्रवास, त्याविषयी आपण गप्पा मारत असताना आता अगदी शेवटच्या टप्प्याकडे आलेले आहोत. मला काही प्रश्न म्हणण्यापेक्षा काही जणांना आजच्या अवतीभोवतीच्या या वातावरणामध्ये तुम्ही काय सांगाल असं मला प्रश्न पडलेला आहे. म्हणजे अगदी आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? त्यांना काय सांगायचं आहे, सांगण्याच्या पलीकडे सगळं गेलेलं आहे, पण जनता काय सांगते ते आधी ऐका म्हणावं. जनता काय म्हणते, जनतेच्या मनात काय आहे. बघा, इथे ते आहे ना, शासन आपल्या दारी, हा जो एक काय त्यांनी खेळ सुरू केला आहे त्याला बघा. इथे आले होते नाशिकला, महाराष्ट्र शासन आपल्या दारी, काय वाटतं, काय झालं, काय फायदा आहे त्याच्यापासून? मला याच्यापासून काहीच फायदा वाटला नाही. हे फक्त प्रसिद्धी करण्यासाठी एकमेव ही व्यवस्था केली. हे जनतेचं मत आहे, हा अनुभव आहे, रोजचा अनुभव आहे. हे चटके फटके जनतेला मिळत आहेत, हे तुमच्या कुवतीच्या पलीकडचं आहे. जे काही त्यांनी हे घेतलेलं आहे ते ओढून अंगावर, भाजप त्यांची काय अवस्था करेल ह्याच्याकडे जरा लक्ष द्या आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मैत्रीचा त्यांनी आव तर खूप आणला, मध्यंतरी सभ्यतेचं पण एक आवाहन केलं की आता महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती सांभाळायची, ती संस्कृती आता तिचा विसर पडला का, ती आठवली पाहिजे, त्या संस्कृतीप्रमाणे चला. बघा मग खरे तुम्ही सुसंस्कृत आहात जनता म्हणायला लागेल, आज नाही म्हणत लोक. आत्ताचे उद्योगमंत्री उदय सामंत, मला वाटतं उद्योग हा विषय समजून घेण्याचा आहे, अभ्यास करण्याचा आहे, त्यासाठी लोकांमध्ये गेलं पाहिजे, जनतेमध्ये नव्हे तर उद्योगांच्या संघटना आहेत, त्यांच्या सूचना काय आहेत. आज ह्या उद्योग संघटना नुसता आक्रोश करतायत, पण त्यांनी उद्योगाचा जो काही अर्थ आहे तो सगळा समजून घ्यावा आणि आपल्या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा, काहीच जमत नाही. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार किती दिवस असतील, तर त्यांचे जे काही निर्णय आहेत ते यापूर्वीसुद्धा आव आणि जाव, जाणं आणि येणं ह्या एरझारं आहेत, अजूनही ते सुरू आहेत. काकांकडे जाणं येणं ह्याचा शेवटी परतीचा प्रवास कधी होईल याचं उत्तर त्यांनी द्यावं. उद्धवसाहेब ठाकरे, उद्धवसाहेबांनी जे काही या सगळ्या परिस्थितीमध्ये हे जे व्रत हातात घेतलेलं आहे आणि जे काही आव्हान दिलेलं आहे, आव्हानाला प्रति आव्हान, अगदी बरोबर आहे, जनता पूर्णपणे त्यांच्या मागे त्यांच्यासोबत आहे आणि महाराष्ट्राची ही एकमेव आशा आजच्या परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यामुळे त्यांना केवळ शुभेच्छा नाहीत तर माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक हे पुन्हा त्यांचे जे काही स्थान आहे जे महाराष्ट्राच्या अपेक्षेप्रमाणे ते मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. आम्हाला तुम्ही आणि फक्त तुम्हीच हवे आहात. आदित्यजी ठाकरे, आदित्य ठाकरे हे उद्याचे नाही तर आजचेच तरुणांचे गळ्यातले ताईत आणि शिवसेनेसाठी एक फार मोठी ताकद आणि अपेक्षेपेक्षा फार लवकर त्यांनी एक विषय सगळे समजून घेऊन जो आक्रमकपणा दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे अचूक तिरंदाजी त्यांनी चालवलेली आहे, खरं धनुष्यबाण आदित्य ठाकरेच्या हातातच शोभतो. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जर काही सांगण्याची संधी मिळाली तर काय सांगणार? काय सांगायचं, मागणंच मागेन, परंतु हे अशा प्रकारच्या लबाड्या लांड्या लबाड्या आणि हे अशी दगेबाजी जर बाळासाहेबांच्या काळामध्ये झाली असती तर बाळासाहेबांनी शिवसेनेला आदेशच दिला असता शिवसैनिकांना की बस झालं, हे असलं राजकारण करण्यापेक्षा आपण एक मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हिताचं समाजकारण करूया. बाळासाहेबांकडे एकच मागणं आहे की महाराष्ट्राला पुन्हा अभिमान वाटेल असं शासन या राज्यात यावं असा आम्हाला आशीर्वाद द्या. बाळासाहेब तथास्तु तू म्हणतील हाच विश्वास आहे आणि याच विश्वासाबरोबर आज आपण आवाज कुणाचा मध्ये येऊन आपला आवाज महाराष्ट्रापर्यंतच नव्हे तर जगभर जिथे जिथे आवाज कुणाचा ऐकलं जातं बघितलं जातं तिथपर्यंत पोहोचवला.
आम्हीही तुमच्याकडनं आशीर्वाद मागणार आहोत, असाच आशीर्वाद आम्हालाही द्या. तेव्हा आजचा आवाज कुणाचा इथंच थांबवतो आहोत. पुन्हा भेटणार आहोत आवाज कुणाचा च्या पुढच्या भागात. जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.